शरद पवारांची आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती. शरद पवारांकडूनच अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो अशी टीका आत्रामांनी केली आहे. मात्र शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम सुरू केलाय असंही आत्रा म्हणाले. आमदारांच्या मुलांना तिकीट देण्याचा प्रयत्न करून पवारांनी घरफोडी करायला नको असं आत्राम यांनी म्हटलंय. विधानसभेची कशी तयारी एकूण सुरू आहे काय सांगणार. एकीकडे शरद पवार गट जे आमदार त्यांना सोडून गेले त्यांच्या विरोधात 20 नवीन चेहरे देण्याच्या तयारीत आहे. नाही, ते महत्त्वाचा निवडणूक आता 3 महिन्यावर आहे. कोण कोणाला देतो हा तितका महत्त्व नाही आहे. 90 जागेवर आमच्या मागणी आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यामध्ये निवडणूक लढवायचा आहे महायुतीच्या सोबत. किती तरुणांना संधी आहे त्यापैकी आता जसं उमेदवार ज्या आमच्याकडे जे 53 उमेदवार आहेत जे निवडून आलेले ते सगळे आपला सगळे मातब्बर आहेत, अनुभवी आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे 53 च्या 53 आमचे निवडून येतीलच. परंतु जे बाकीचे जे राहिलेले जे आहेत त्याच्यामध्ये काय कमी जास्त होईल, परंतु त्याच्यामध्ये कमीत कमी आम्ही या 90 जे आमचा आकडा आहे त्याच्यामध्ये कमी कमी 10-15% आपण दिलं पाहिजे असं माझ्या तरी मत आहे. तरुणांना जे आमदार शरद पवारांना सोडून गेले, मग झिरवड असो तुम्ही असो किंवा काही आमदार आहे, त्यांच्या मुलांना त्यांच्याच वडिलांच्या विरोधात उतरवण्याची शरद पवार गटाची रणनीती आहे अशी माहिती मिळते. मग झिरवडांच्या विरोधात त्यांचा मुलगा, तुमच्या विरोधात भाग्यश्रीताई बाबा आत्राम यांना उतरवण्याची तयारी आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? त्यांनी असं फोडाफाडीचं राजकारण त्यांच्याकडूनच आम्ही अजितदादा शिकले आणि त्यांच्याकडूनच आम्ही सुद्धा शिकलेलो. आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा फोडाफाडीचं म्हणजे ते राजकारण झालं. पण आता घरफोडीचा जे कार्यक्रम त्यांनी आता सुरू केलेला आहे, जसं आपण पाहतो की झिरवळ साहेबांच्या मुलाला तिकीट देणं आणि बाकीचं आमच्या जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यांचे तरुण मुली मुलं असतील त्यांना शोधायचं काम, म्हणजे घरफोडीचं सुद्धा काम आमचे इतकं मोठं मातबर नेते ह्यांनी तसं केलं नाही पाहिजे असं माझ्या तरी मत आहे. आपण मर्यादा